राष्ट्रवादी काँग्रेसचा जिंकलेल्या 14 लोकसभेतील सर्व विधानसभा जागांवर दावा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर काँग्रेस 14 लोकसभेतील विधानसभेच्या सर्व जागा लढणार असल्याचं कळत आहे. जिंकलेल्या 14 मतदारसंघातील विधानसभेवर चर्चा करण्यास काँग्रेस तयार नसल्याची माहितीही सूत्रांनी लोकशाही मराठीला दिली आहे. तर काँग्रेस शिवसेना युबीटी त्याचबरोबर राष्ट्रवादी एसपीला हस्तक्षेप करू देणार नाही त्या जागांमध्ये अशी माहिती सूत्रांकडून मिळते. तर 14 लोकसभा मतदारसंघ सोडून इतर जागांबाबत मित्रपक्षांशी चर्चा करणार असल्याची माहिती लोकशाही मराठीला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. मात्र यावर आता काँग्रेसचे जे मित्रपक्ष आहेत महाविकास आघाडीमधील त्यांची नेमकी भूमिका काय असा सवाल उपस्थित होतोय. आणखी एका ब्रेकिंग न्यूज आहे. विधान परिषदेची निवडणूक अटळ असल्याची चर्चा रंगलेली आहे कारण महायुती आणि मवियाकडून उमेदवारी अर्ज मागे घेण्यास नकार देण्यात आला आहे. तर दोन्ही बाजूकडून पुरेसं संख्याबळ असल्याचा दावा केला जातोय. त्यामुळे आता कोणाचा उमेदवार जो 11 उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत 11 आणि 12 जो उमेदवार आहे त्यापैकी आता कोण निवडून येणार असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. तर महायुती विधान परिषदेचा एकही उमेदवार मागे घेणार नाही असं अजित पवार यांनी सांगितलेलं आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. पण मविया एकही उमेदवार मागे घेणार नाही असं विरोधी पक्षनेते बरेटीवार यांनीही सांगितलेलं आहे. त्यामुळं विधान परिषदेची ही निवडणूक अटळ मानली जाते. त्यामुळं 2022 मध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी जे काही घडलेलं होतं त्याची पुनरावृत्ती आता 2024 मध्ये तर होणार नाही ना असा सवाल उपस्थित होतो. आम्ही आमच्याकडे 3 लोक निवडून आमचे येऊ शकतात एवढं संख्याबळ आमच्याकडे आहे. आमचे सगळे मित्रपक्ष आमच्याबरोबर असलेले समविचारी पक्ष त्यामुळे आम्ही वापस घेण्याचा प्रश्नच नाही. आमचे 3ही उमेदवार निवडून येतील हा पूर्णतः आम्हाला विश्वास आहे. या सरकारची पद गेली आहे. आमदार सत्ताधाऱ्यातील घाबरलेले आहे. त्यांना भीती वाटते की पुढे काय होईल आमचं आणि ही ते काय लाडली बहीण काढलं तरी काही आमच्या बहिणी त्यांना अशा सरकारला ते बहिणी मतदान देणार नाहीत कारण महागाई आणि सिलेंडरचा भाव वाढवून महागाई वाढवून लूट लूट लुटलंय. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.